आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कर्नाटक राज्याचा देवस्थान मंत्री असताना सीमा भागातील देवस्थानासाठी कोट्यवधी रुपयांची कामे केली. खासदार प्रकाश हुक्केरी शिरढोण कल्लेश्वर मंदिरासाठी 15 लाखांची दिली ग्वाही. कर्नाटक महाराष्ट्र भागातील लोकांची दोन विचार नाहीत, एकच आहेत. मी कर्नाटक राज्याचा 20 महिन्याचा देवस्थान मंत्री होतो, त्यावेळी कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागात कोट्यवधी रुपयांचा निधी मंदिरासाठी देऊन कामे पूर्ण केली. शिरढोण मधील कल्लेश्वर मंदिर जीर्णोद्धारासाठी 15 लाख देण्याची ग्वाही दिली. शिरोळ तालुक्यात नाही इतके सुंदर मंदिर उभा करा असे चिकोडी मतदारसंघाचे खासदार माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांनी शिरढोण येथे श्रावण सोमवार निमित्त महाआरती कार्यक्रमात केले. पाहूया काय म्हणतात ते. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा भागामध्ये आम्ही असलं तरी पण आम्ही खासदार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात या भागामध्ये काम केलेलं आहे की 2014 मध्ये खासदारकीचं इलेक्शन लागलं तेव्हा ह्या पक्ष खासदारांनी सांगितलेले होते की चिकोल चित्रापूर ब्रिज मंजूर झालेला आहे आणि इथे लवकरच्या लवकर कामाला सुरुवात होणार आहे. त्यावेळेला मला इथल्या चित्रापूरचं लोक येऊन मला विचारलं, साहेब तुम्ही मंत्री असताना चिकोल चित्रापूरला ब्रिज करतो म्हटला होता आणि आज त्या भागचं उमेदवार की असं सांगायला लागले तर काय करायचं म्हणते. मी म्हटलो त्यांनी सांगितलं पण ऐका आणि आम्ही सांगितलं पण ऐका, नंतर थोड्या दिवसांना रिझल्ट काय येते तुम्हाला ते कळते म्हणून सांगितलं होतं. परवा 27 कोटीला मंजुरी करून परवा 15 ऑगस्टला पायाभरणी चिपळूण खिद्रापूरला ब्रिजला झालेला आहे. ते कोण काम केलं? चिपळूण खासदारांनी ते काम केलं. कर्नाटक सरकारचं स्टेट हायवे फंड म्हणून ते फंड आणून तिथं त्याला मंजुरी देऊन त्याला कामाला सुरुवात केलेलं आहे. तर या 5 वर्षामध्ये तुमचं चंदूर सैनिक टाकडी चबरी आता जवळजवळ मार्चच्या अगोदरच ते कॉन्ट्रॅक्ट करणं आम्ही लिहून घेतलेलं आहे की मार्चच्या आत खासदारच्या इलेक्शन लागायच्या अगोदर ते चंदूर व सैनिक टाकडीचं तुम्ही काम पूर्ण करायला पाहिजे. म्हणून तिसरा ब्रिज आमचा प्रकाश आवाडे साहेबांचा आणि दादांचं फार ते सांगणार ते मलिकवाड दत्तवाड ब्रिज व्हायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल तुम्ही लक्ष घालायला पाहिजे म्हणून एकदा दत्तवाडचं बॅरेजला उद्घाटन आलं होतं प्रकाशांना आवाडे साहेब तेव्हा सांगितलं होतं त्याला पण 20 कोटी मंजूर करून कामाला सुरुवात केलेलं आहे. तर सांगायचा उद्देश एवढा की आमच्याकडं कर्नाटक महाराष्ट्रमध्ये सीमा भागामध्ये दोन विचार नाही आहेत, विचार एकच आहे. तर मी राज्याचा 20 महिना मंत्री होतो त्यावेळेला मुजराई मंत्री म्हटलं तर माहिती होते ना, देवस्थानचा मंत्री होतो मी. ते ऍक्ट मध्ये काय होतं की कर्नाटकच्या देवस्थानला मात्र पैसे द्यायचं, कर्नाटकहून कुठेही पैसे द्यायचे नाही. ते कर्नाटकमध्ये वर्षाला काय मंजुरी बजेटमध्ये काय पैसे खर्च होते ते कर्नाटक राज्यामध्ये खर्च करायचं होतं. त्यावेळेला मी कॅबिनेटमध्ये विचार आणून मी सांगितलं
की कर्नाटक मध्ये आमच्या लोक महाराष्ट्र मध्ये पंढरपूरला जास्ती जो लोक जातात, तुळजापूरला जास्त लोक जातात आणि असं प्रत्येक कर्नाटकातलं लोक जास्तीत जास्त लोक मानणार महाराष्ट्र मधलं देवस्थान नरसोबा वाडी आहे, तुळजापूर आहे, परत आमचं पंढरपूर आहे, तिथं तुमचं कोल्हापूर जवळ महालक्ष्मी देवस्थान आहे, पट्टदकुडूला बिरदेव आहे, बिरदेव आहे. असं सांगितल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले काय नाही एक अमेंडमेंट आणा, त्या अमेंडमेंटमध्ये आम्ही पास करून देतो, पास करूया तसला देवस्थानला द्यायचं आवश्यकता आहे म्हटल्यानंतर पहिल्यांदा मी कुठं पैसे दिलो पंढरपूरला 5 कोटी रुपये देऊन कॉन्ट्रॅक्टरला कॉन्टॅक्ट देऊन मी कामाला चालू केलो. त्यावेळेला तुमच्या इथं महाराष्ट्राचं एक वसूल मंत्री होत आहे राणे, त्यांनी काय म्हणाला आम्ही देत नाही कर्नाटकाला 20 गुंठा जमीन, ते आम्हाला 20 गुंठा जमीन पाहिजे म्हटल्यानंतर स्वतः मी बॉम्बेला जाऊन त्यांना पटवून सांगितलं साहेब अजून तिथं खुल्ला 20 गुंठा पडलेला आहे आणि तुम्ही म्हणाल आमची कर्नाटक महाराष्ट्र म्हणून भांडण लावू नका. आणि आणि ह्याच्यानं काय होत आहे परिणाम वेगळं होते म्हणून स्वतः मी महाराष्ट्रात जाऊन सांगितलं. त्यावेळेला आम्हाला मदत कोण केलं माहिती आहे काय, तुमचं देशाचा मंत्री होते रक्षणा मंत्री होते सोलापूरचे शिंदे साहेब, त्यांनी कलेक्टरला बोलून सांगितले प्रकाश शुक्के यांनी 5 कोटी दिलेला आहे कलेक्टर साहेब ते कामाला लागा. तर आम्ही ऍक्ट बदलले आता साहेबांनी विचारले मला आधी आमचा ट्रस्ट नोंद नाही, नोंद असू दे नसू दे तुम्ही जीर्णोद्धार तुमच्याकडे किती पैसे आहेत तेवढा पण आम्ही पैसे तुम्हाला देतो. मी पण 15 लाख रुपये द्यायला तयार आहे, ट्रस्ट नको काही काही नको आम्हाला काही लागत नाही, कायदा आम्ही करणार आहे, कायदा आम्ही बदलणार आहे, कायद्यावर बोट ठेवून आम्ही काम करत नाही. आम्ही लोकांचं काय हे आहे तर एवढं मात्र सांगतो हे कलमेश्वर देवस्थान आज अत्यंत प्रसिद्ध आहे आणि ते मुलांनी येऊन मला फार विनंती केलं होतं साहेबांनी तुम्ही यायला पाहिजे प्रकाश शुक्केरी वेगळा नाही दादांचा आशीर्वाद मुळ आम्ही त्या भागामध्ये खासदार पण झालेला आहे आमदार पण गणेश शुक्केरी झालेला आहे. तर त्या कायम परंपरा आहे 30 वर्ष आमचं त्यांचं ऋणानुबंध चालू आहे आणि त्यांच्या इलेक्शनमध्ये आम्ही येतो आमच्या इलेक्शनमध्ये स्वतः त्यांनी येतात, फॅक्टरीचं सगळं नोकर स्टाफ आमच्या इलेक्शनला लावतात, त्यांचा उपकार आमच्यावर फार मोठा आहे. तर जास्त न बोलता एवढा मात्र सांगतो 30 लाखामध्ये होऊ दे 35 लाखामध्ये होऊ दे पुढच्या वर्षात आज ह्या तारखेला 20 तारीख आज 20 तारीखला कलमेश्वर देवस्थान प्रसिद्ध आहे मला माहिती आहे कलमेश्वर देवस्थान ह्या भागामध्ये कुठं नाही आहे आणि सूर्य देवस्थान म्हणून पट्टणकुडीला एक सूर्य देवस्थान आहे ते पण फार प्रसिद्ध आहे त्याला पण मी 45 लाख रुपये दिलो होतो. तर उद्यापासून तुम्ही एस्टिमेटरला पाठ लागा जास्त पडू दे कमी पडू दे प्रकाशांना पण मदत करतात अभिवृद्धीचा एक काम व्हावं या उद्देशासाठी मी आलेला आहे. जास्तीत जास्त कुठं मी पुष्कळ पैसे दिलेला आहे मी देवस्थानला कुठं मी जात नाही जास्तीत जास्त जात नाही जास्तीत जास्त मी जातो कुठं गावातला रस्ता कुठं कुठं हे मूलभूत सौकर्य कुठं पाहिजे असते तिथं मी जास्त जात असतो. तरी तुम्हाला तुमच्या आग्रहामुळे आज आलेला आहे आणि या आग्रहामुळे आलेला म्हणून पुढच्या वर्षी हा देवस्थान 1 नंबरमध्ये देवस्थान उभा राहायला पाहिजे. निवडणुका सुरू आहे, कालच फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता 96 तरी सुद्धा ते सगळं बाजूला ठेवून तुम्हा सगळ्यांना येतो म्हणून सांगितलं म्हणजे यायचंच एवढे आपले पडाने ते इथं आले त्यांचंही मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो.
त्यांच्या पुढे आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांच्यावर भरभरून काम कसं करायचं त्यांच्याकडनं आम्ही शिकत आलो. लोकांच्यासाठी कसं काम करायचं असतं आणि विकास कामं म्हणजे काय असतात ते कर्नाटकात त्यांच्या मतदारसंघात कुणीही जरी गेलं तरी तुम्हाला ते लक्षात आल्याशिवाय राहत नाही. पुण्या मुंबईच्या तुडीच्या सगळी विकास कामं गावात डिवायडर स्ट्रीट लाईट जे काय म्हणून विकास कामं करता येणं शक्य आहे ती सगळीच्या सगळी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. रस्ते तर त्यांच्या मतदारसंघातले रस्ते हे एक अनुभवायचा अशा पद्धतीचा विषय आहे. फार चांगलं काम त्यांनी मतदारसंघात केले म्हणून लोक सुद्धा त्यांना भरभरून आशीर्वाद देतात. त्यांच्यासाठी जे पडेल ते करायची तयारी ठेवतात. असे एक नेते लोकांच्यासाठी काम करणारे नेते म्हणून त्यांचा लौकिक आहे. सातत्यानं जे विजयी होत आले घोडदौड विजयाची सातत्यानं त्यांनी ती परंपरा विजयाची राखलेली आहे. आजही एवढ्या अवघड धक्काधक्कीच्या परिस्थितीत त्यांनी विजयश्री खिचून आलेली आहे. मग ते खासदार केला असू दे आणि आमदार केला गणेश फुकीरेंच्या रूपानं असू दे दोन्ही विजय आपल्याला सातत्यानं त्या ठिकाणी अनुभवायला मिळतात. आनंद खूप मोठा आहे आणि या पुढच्या काळात सुद्धा तो आपल्याला अनुभवायचा आहे. खूप चांगलं काम करणारे नेते आज आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आहेत. अण्णासाहेब भावले यांचं नवीन सुरुवात म्हणून आम्ही माझ्या वयाच्या हस्ते महाराष्ट्राचा कार्यक्रम आयोजित केला. तर मला फक्त सांगायचं वाटतं की हुकेरे अण्णांचं एक गणपतीची आमचं सुपर होती जनपदची ती वाजवायला गेलो त्यावेळी अण्णावर म्हटलं तर की एक वेळ तुमच्या देवाला मी येऊन जातो पण त्या टायमाला ते जमलं नाही. पण आम्ही जवळजवळ 2 वर्ष अण्णांच्या पाठलाग करून आज आणलं इथं आमचं एवढं सार्थक झालं एवढं बोलतो. कलेश्वर देव चॅरिटेबल ट्रस्ट व बसवेश्वर ढोलताशा पथक यांचा संयुक्त विद्यमाने शिरढोणमधील भक्तांचे श्रद्धास्थान व जागृत देवस्थान असलेले कलेश्वर मंदिरात श्रावण सोमवार निमित्त महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रकाश हुक्केरी व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते मंदिरात महाआरती करण्यात आली. या महाआरती सोहळ्यास शिरढोणमधील सर्व ग्रामस्थ व समस्त लिंगायत समाज बांधव उपस्थित होते. मानकर न्यूज साठी शिरढोणहून संदीप इंगळे.